नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री उपाध्याय एमबी श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये साहित्य प्रकार या भागामध्ये साहित्य प्रकारातील नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय करून घेताना नाट्य म्हणजे काय, नाटक म्हणजे काय, नाट्य संहितेचं स्वरूप, नाटक या वाङ्मय प्रकाराचं वेगळेपण व नाटकाचे प्रमुख तीन प्रकार याबाबतची माहिती आपण यापूर्वीच्या दोन व्हिडिओमधून करून घेतलेली आहे। आज आपण या व्हिडिओमधून नाट्य प्रयोग हा एक सांगीत कलाविष्कार कसा असतो याबाबतची माहिती ही करून घेणार आहोत। नाट्य प्रयोग हा एक सांघिक कलाविष्कार आहे। नाट्य प्रयोग आशयाच्या व प्रयोगाच्या दृष्टीने देखणा होण्यासाठी अनेकांचे एकत्रित प्रयत्न हे महत्त्वाचे ठरत असतात। कलावंतांचा अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना दृश्य स्वरूपात आपल्याला नाटक पाहताना प्रत्यक्ष जाणवते, पण लेखक आणि पडद्यामागचे कलाकार या बाबी यांचंही योगदान हे लक्षणीय अशा प्रकारचं असतं हे आपल्याला यातून जाणवेल। बघा, मग आता या ठिकाणी सांघिकपणे अनेक घटक नाटकाच्या निर्मितीमागे आणि सादरीकरणामागे या ठिकाणी असतात। मग त्यामधला पहिला घटक आहे दिग्दर्शक। नाट्यप्रयोगात दिग्दर्शकाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। नाटकाचा तंत्राच्या बाजूने आणि कलात्मक बाजूने दोन्ही पातळीवर दिग्दर्शकाने केलेला एकात्मिक विचार हा महत्त्वाचा ठरतो। नृत्य, अभिनय, संगीत, चित्र इत्यादी कलांचीही पुरेशी माहिती ही दिग्दर्शकाला असणं हे आवश्यक असतं। नाटकाच्या सादरीकरणाचा सर्वांगीण विचार केल्यानंतर संहितेवर तशा नोंदी करणं, तंत्रज्ञ कलावंत यांना तशी कल्पना देणं हे दिग्दर्शकाचं काम असतं। थोडक्यात, लेखकाने लिहिलेलं नाटक हे योग्य प्रकारे ते बसवणं आणि रंगमंचावरती सादर करणं ही संपूर्ण जबाबदारी दिग्दर्शकाला त्या ठिकाणी पार पाडावी लागत असते। या दृष्टिकोनातून दिग्दर्शकाची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते। त्यानंतर दुसरा घटक असतो तो म्हणजे नेपथ्यकार। तर नाटकाच्या कथानकाला सहाय्यभूत ठरेल अशी रंगमंचावरील वातावरण निर्मिती म्हणजे नेपथ्य। म्हणजेच नाटकाचा जो विषय आहे, जे कथानक आहे, त्यानुसार तशा प्रकारची रचना या रंगमंचावर केलेली आपल्याला दिसून येते। बघा, मग ऐतिहासिक नाटक असेल, मग ते शिवकालीन असेल तर शिवकालीन त्या ठिकाणी गड किल्ला किंवा तशा प्रकारची रचना, त्याचप्रमाणे त्या पात्रांच्या जे काही जी पात्र आहेत त्यांची वेशभूषा, केशभूषा या सगळ्या गोष्टींचा समावेश प्रामुख्याने या नेपथ्य रचनेमध्ये होत असतो। मग हे नेपथ्य करणारा जो नेपथ्यकार असतो तो महत्त्वाचा आहे। मग नाटकातील स्थळ, काळ, कथानक या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या वस्तूंची मांडणी त्या ठिकाणी रंगमंचावरती नेपथ्यकार करतात। तसंच जी दृश्य आहेत त्या दृश्यांना, त्याचप्रमाणे पात्रांच्या तोंडी असलेले संवाद, या संवादांना अनुकूल अशी रचनाही नेपथ्यकार त्या ठिकाणी करतात। दृश्यांना योग्य अशा प्रकारचे पडदे मागच्या बाजूला किंवा डाव्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारचे पडदे त्या अनुसार लावलेले असतात। तसंच कथानकातील स्थळ काळाला सुसंगत ठरतील अशा वस्तू, तसंच नटांचा कपडेपट म्हणजेच त्यांचे या पात्रांचे म्हणजेच नटांचे कपडे, त्याचप्रमाणे विग्स, झालर, प्रकाशयोजना आणि पोषक संगीत इत्यादी सर्व घटकांचा समावेश हा नेपथ्यामध्ये होत असतो आणि ही संपूर्ण जबाबदारी या नेपथ्यकाराची असते। त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे प्रकाशयोजना। तर रंगभूमीवर प्रकाश योजनेसाठी निरनिराळी साधनं वापरली जातात। स्पॉट्स, फ्लड लाईट्स, फुट लाईट्स या सर्व प्रकारच्या दिव्यांचा प्रकाश कमी अधिक करण्यासाठी जे विद्युत उपकरण वापरलं जातं त्याला डिमर असं म्हटलं जातं। तर डिमरच्या मदतीने रंगभूमीवर
संपूर्ण काळोख करता येतो। काळोख करून त्याद्वारे प्रवेश बदलला आहे अशा प्रकारची सूचना या प्रकाश योजनेतून आपल्याला मिळू शकते। या दृष्टीने प्रकाश योजना ही अतिशय महत्त्वाची असते। त्यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे पार्श्वसंगीत। नाटकातील पार्श्वसंगीत हे कथानकातील प्रसंगानुरूप पात्रांच्या मनस्थितीला अनुसरून नाटकाला गती देण्यासाठी वातावरण निर्मितीसाठी प्रामुख्याने वापरलं जात असतं। या संदर्भात लेकुरे उदंड झाली आणि एका लग्नाची दुसरी गोष्ट ही जी नाटकं आहे यासारख्या काही नाटकांमधील पार्श्वसंगीत हे अतिशय लक्षणीय असं ठरलेलं आहे। त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे रंगभूषा। तर खूप अंतरावर बसणारे प्रेक्षक, काही प्रेक्षक जवळ असतात तर काही प्रेक्षक हे मागच्या खुर्च्यांवरती बसलेले असतात। मग अशा प्रकारे या रंगभूमीपासून रंगमंचापासून खूप दूर अंतरावर असणारे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना नटांचा चेहरा व्यवस्थित दिसेलच असे नाही। मग नटांच्या चेहऱ्यावरील अभिनय त्यांना नीट दिसावा यासाठी नाटकात रंगभूषेला महत्त्व आहे। नाटकातील व्यक्तिरेखेचं वय, स्वभाव, लकबी इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन नाटकाच्या एकात्म परिणामासाठी नटाचं शरीर व चेहरा रंगवणं म्हणजेच रंगभूषा होय। अशा प्रकारची चेहऱ्यावरती शरीरावरती रंगरंगोटी ही त्या ठिकाणी केलेली असते। नाट्यप्रयोगाच्या सादरीकरणामध्ये रंगभूषेबरोबरच वेशभूषा आणि केशभूषा या घटकांनासुद्धा विशेष महत्त्व आहे। त्याद्वारे त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारचा परिणाम हा प्रामुख्याने साधला जात असतो। त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अभिनय। तर अभिनय करणारे अभिनेते, नाटककाराने नाटकात निर्माण केलेल्या काल्पनिक व्यक्तिरेखा ज्या असतात त्या व्यक्तिरेखा त्या नाटकातील कलावंत जे आहेत ते आपल्या संवादामधून, आपल्या शब्दफिकीतून, आपल्या आवाजातील चढ उतारामधून आणि चेहऱ्यावरच्या हावभावामधून त्या ठिकाणी त्या व्यक्तिरेखा जिवंत करत असतात। एक प्रकारे स्वतःच्या अभिनयातून त्या व्यक्तिरेखा ते साकार करत असतात। त्या दृष्टीने त्यांचं ते कौशल्य अतिशय महत्त्वाचं असतं। तर अशा प्रकारच्या या सर्व घटकांच्या माध्यमातून नाटक हे आकाराला येत असतं, नाटक सादर होत असतं। मग नाटक या साहित्य प्रकाराचं स्वरूप आणि त्याचा इतिहास यांची व्याप्ती तशी खूप मोठी आहे। मग केवळ फक्त आपण या ठिकाणी या प्रकरणामधून या साहित्य प्रकाराची थोडीशी तोंड ओळख करून घेतलेली आहे आणि हाच प्रमुख यामागचा हेतू आहे। नाटक जेव्हा आपण फक्त प्रेक्षक या नात्याने बघतो तेव्हा नाटकामागील यंत्रणांची जाणीव ही आपल्याला होईलच असं नाही। आपण फक्त नाट्यप्रयोगाचा म्हणजेच त्या नाटकाचा आस्वाद घेत असतो। एक दृकश्राव्य साहित्य प्रकार म्हणून नाटक या घटकाचा आपण अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने आपण अधिक समजपूर्वक विविधांगी दृष्टिकोनातून अधिक सजगपणे नाट्यप्रयोगाचा आस्वाद किंवा नाट्यप्रयोगाचा आनंद हा घेऊ शकू आणि त्या दृष्टिकोनातून या गोष्टींची आपल्याला जाणीव व्हावी या हेतूनेच प्रामुख्याने या प्रकरणामधून या पाठामधून ही नाटक म्हणजे काय, नाट्य म्हणजे काय, त्याचप्रमाणे नाटक या साहित्य प्रकाराचं वेगळेपण, नाटकाचे प्रकार आणि त्याचबरोबर या नाटक नाटकाचा प्रयोग म्हणजेच एक प्रकारे सांघिक कलाविष्कार कसा असतो याबाबतची माहिती आपण या ठिकाणी समजावून घेतलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।